फुलवंती। यश परगे बाबा हाय कर, हाय हाय। अरे इथे 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 फाइनली फाइनली आपली आवडी। आणि हा तुमचा सर्वांचा लाडका अमन दहीगावकर। हो हो धन्यवाद धन्यवाद। आम्ही ते एसी मध्ये म्हणून खुश झालो, बस मध्ये बसलो पण ती उरण आम्हाला वाटलं 20 मिनिटात पोहोचवलं, ती एकटा उरण मध्ये फिरवते बाईक बाईक वाले वाशीला पोहोचले आणि फिरणार आता येईल। आमचा लहान बाळ बघा, हा एक लहान बाळ आमचा। अरे मला दिसत नाही, लेन्स नाही लावलेत मी। आणि हे आमचे दोन लहान बाळ कसे झोपले इथे बघा, सिंबू कलवंती। आरसा दे आरसा दे। बाबा हाय कर, हाय हाय। अरे इथे 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 काय भांग पाडला ले। जय हिंद जय महाराष्ट्र। लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्वे, मी अमन सुनील दहीगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग काय ते तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की काय आहे। तर आजचा व्लॉग एकदम अचानक भयानकमध्ये, की मी कधी विचार पण केलेला नव्हता की असं काही घडेल, ते आज आपल्यासोबत घडतं आहे, म्हणजे घडत चाललं आहे ते सर्व। तर आजचा व्लॉग आहे आपली सर्वांची आवडती आवडी ऐश्वर्या अनिल हिच्यासोबत। तर प्लॅन असा आहे की म्हणजे आम्ही कालच भेटलो आवडी वगैरे आम्ही लोक सगळे, काल आपला मयू, मी, श्रुती, आपला गेंडा, शिंदे, कलवंत, आम्ही लोक कालच आवडीला भेटायला गेलो होतो, तिकडं मुंबईला आली होती। तर आम्ही भेटलो वगैरे, चांगलं आमचा बोलणं वगैरे झालं, चांगलं खूप बरं वाटलं आमचं, म्हणजे भेटून वगैरे खूप चांगलं चांगलं बोललो एकमेकांशी। आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की एवढं चांगलं, म्हणजे एवढा चांगला संवाद होईल, एवढं चांगलं आपलं बोलणं होईल, तर झालं एवढं चांगलं। तर अचानक म्हणजे आवडीने असा मेसेज केला की आज ती फ्रीच आहे। तर आम्ही पण म्हणजे आपलं तर आता कॉल डायरेक्ट आता आगमनचेच चालू होणार आहे, असाच फ्री दिवस होता। मी मगाशी घरी होतो आणि डायरेक्ट मी इकडं चालू केला, आत्ता मी कुलाबामध्ये, ॲक्च्युली कुलाबा रेल्वे कॉलनीच्या इथं बहुतेक आहे, रेल्वे निवासच्या इथं का। तर मयुरीसोबत आलेलो आणि मयुरी गेले वरतीच, मयुरीवरती गेले जॉबसाठी। तुम्हाला माहिती आहे ते अर्बनमध्ये जॉब करते, ब्युटिशियन आहे प्लस मेकअप आर्टिस्ट आहे, तर ती ब्युटिशियनच्या आता जॉबवरती आहे। तर ती गेले वरती आतमध्ये, तिला रोड जास्त माहिती नव्हतं कुलाब्याचा, तर मी घेऊन आलो कुलाब्याला, म्हणजे रोड माहिती मला माहिती आहे म्हणून मी घेऊन आलो। तर प्लॅन असा आहे होता की आज जायचं आहे असंच पॉईंटला वगैरे फिरायला, म्हणजे आवडी आले तर बोललो जाऊया कुठेतरी आपण ग्रुप वगैरे घेऊन। तर बघू, शिंदे गेलेला उरणला, शिंदे उरणवरनं मगाशीच निघाला, आता वाजले त्यांना आता 4:30, हां हात दुखा लागला, 4:30 वाजलेत, शिंदे मगाशीच निघाला, तो आता वाशिला होता। तर प्लॅन असा आहे की आवडी आणि आम्ही लोकं जाणार आहे पॉईंटला असं फिरायला वगैरे, जरा मजा मस्ती करायला। तर आपल्यासोबत तेच आहेत जे काल होते, म्हणजे मी आहे, शिंदे आहे, पप्या आहे, म्हणजे पप्या म्हणजे आपला कलवंत, गेंडा आहे आपला, यशवंत आहे आणि श्रुती आहे आणि मयू आहे। आता आपण मयू याची वाट बघूया, मयू आल्यावरती आपण पण निघूया।
नो मयुरी पण आलेली असते लगेच जॉब वरन. शी मगाशीच घेतल्या बाबा त्या ड्रेस वर होतीस तेव्हा. हा हे सगळं तिथं नाही आता बॅ टिकीट टिकीट टाकलंय टिकीट टाकलंय सगळं सगळं. तर आता आम्ही पण रेडी झालो हेल्मेट घालून. दोन हेल्मेट नाही आमच्याकडे, एकच आहे. एक जाऊ द्या ते आपण नंतर बोलू काहीतरी. एकच हेल्मेट आहे. तर आता जस्ट मी आवडीला कॉल केला होता आणि मी आणि मयू चाललो अगोदर तिथं. तिच्या आजी आवडी जिकडे थांबले तिकडे चाललो आहे. तर डायरेक्ट तिथं जाऊन भेटूया. आता निघतो कुलाब्यावरनं डायरेक्ट तिकडे जायला. पोचलो आम्ही तिकडं. पोचता 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 आपल्या मयुरीला भूक लागली आणि त्यासाठी आम्ही मागवली शेवपुरी. पण त्या त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला लिपस्टिक प्यारी आहे ना. खाल्ल्यानंतर लिपस्टिक लावायची. हाय हाय म्याऊ. बघा लाडा देतात लगेच अशा मंदिरी. आणि आमच्या घरच्या काली आणि सिंबा अजिबात नाही लाडावाले. फायनली फायनली आपली आवडी. आता झाले म्हणजे दुपारी जाणं ठरलेलं पण आपले जरा बाहेर गेले होते आपले माणसं तर त्यामुळे नाही जमलं. तर आता आलोय आणि भेटला टाइम. तर आता बघूया आता आपण जाऊया फिरायला मस्त पैकी है ना. हा वन साइड एकदा नक्की नक्की. बाकी काय बोलतेस? एकदम राडा राडा होईल हा ब्लॉग मध्ये. एकदम वन साइड राडा होईल. कंटिन्यू हा आहोत. एन्जॉय करतोय आणि तुम्ही आम्हाला बघून एन्जॉय करा. हा चल आता येऊ द्या आपली टीम. बाकी येतात. काय फायदा झाला तुझा? रॉंग वे हा घेंडा. रॉंग वे टाकली गाडी आमचा मागत आला. तुम्हाला पळतोय का? चला डायरेक्ट पॉइंट. आणि हा आहे आपला मरीन लाईनचा नजारा. नजारा डायरेक्ट गाडी देऊन जाईल. पोचलोय आम्ही. आता एवढेच पोचले. बाकी ते येतात आपले दोघं तिघ जण येतात. राणीबागेतनं सुटलेला आमचा गेंडा फिरतोय इथं आवारामध्ये पब्लिक मध्ये. काय व्ह्यू आहे बघ समोर. काय बोलली? काय नजारा नाही बघा. बघा काय नजारा आहे हा समोरचा. ये लडका. आपली आवडती महाराष्ट्राची आवडी. आणि हा तुमचा सर्वांचा लाडका अमन दहीगावकर. केली होती. अच्छा हा काय त्या तुतुल पुतुल त्या तुतुल पुतुल हा
लहान भाऊ माझा तोच ये बघा लहान मुलं बघा इथं मागे दोन लहान मुलं बघा हे पकड हे ब्लॉग पकड जरा ब्लॉग पकड ब्लॉक पकड ब्लॉक पकड बोलला असं केलं व असं घेतलं ना त्या देवांशला घेऊन यायला पाहिजे होत नाही दोघांना ठेवायला पाहिजे होत बाजूला अरे कसला बारीक झालाय पण हाईट वाढली त्याची हळूहळू संध्याकाळ झाली पूर्ण 7:15 7:15 वाजत आले हळूहळू संध्याकाळ झाली पूर्ण आता दुपारी नंतर सकाळ होणार आहे आता जाऊया खायला काहीतरी आपण हा ना अजून येतात बापरे एवढा इथे अमन सारखा सेलिब्रिटी उभा आहे भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी हा अमन सारखा नाही आपल्या आवडी सारखी सेलिब्रिटी उभी आहे अक्षरशः इथं आमच्या सोबत आम्हाला विश्वास बसत नाही बोलायलाच नको आम्हाला विश्वास बसत नाही अक्षरशः दोबा दोबा हे क्या हो रहा हमारे साथ अशी वाले दोबा दोबा हे क्या हो रहा हमारे साथ मित्रा एकदा का झालंय मित्रा जाऊ दे आपण घेऊन जाऊ घरी घेऊन जाऊ बटाटा रे लाईव्ह लोकेशन पाठवलं त्याला नाही वरती गेलाय तो हा ठीक आहे ये ये चल आले आले बाबा बाबा इथे बाबा आले समोर लाव गाडी बाई आणि जर आपले पोलीस लोक कोण बघत असतील ब्लॉग वगैरे तर आमच्याकडे दोन दोन हेल्मेट नाही आहेत कारण आम्ही जरा समज रे हो बाहेरून आलो आहे जरा एकदम तर दोन दोन हेल्मेट नव्हते तर प्लीज माफी असावी काय फाईन बिन पाठवू नका नंबर बघून आमच्या गाडीवरती तर नेक्स्ट टाईमपासून आम्ही दोन दोन हेल्मेट तीन तीन हेल्मेट घालून फिरू ओके आले आपले शिंदे वगैरे आले दादा एक एक ऑलरेडी आहे त्याच्यावरती अजून एक घालतो टाको एक हेल्मेट टाको आपला नाही तुला फेमस केलं आता व्लॉग इन त्याच्यात पण आहे धन्यवाद मंडळ आणि चंद्रा डान्स फ्रेम तुम्ही पाहिलाच असेल आम्हाला 20 मिनिटात पोहोचवलती एकदा उरण मध्ये फिरवते बाईक बाईक वाले वाशीला पोहोचले आणि आता येऊन सुईनगर कसला आला त्याच्या तू समजा नाही तू समजा नाही कोण आला ना तो मी उरण मध्ये होतो मी याला पहिला बोललो गाडीची चावी पकड काय ठेवलेले घेऊन जायची देख रे हो देख रे हो शॉर्टकट आहे ठीक आहे ना शॉर्टकट आहे कहा से आते ये लोग कौन है ये लोग इसके नीचे टिकट काउंटर है काम हो गया कूटा अपन टिकट काउंटर पूरा तो व्हाइट व्हाइट आहे ब्लॅक जॅकेट पण हातावर आजचा हिरो तो आहे आजचा गाणं आहे
मांडोली करायला बघ माझा घेऊन आले स्प्राय घेऊन आले मांडोली मांडोली करायला मांडवली लाइव बना दूंगा हाँ लाइव बना दूंगा नमस्कार नमस्कार कसे आहात मस्त मस्त एकदम हो हो ब्लॉग चालू आहे हो हो धन्यवाद धन्यवाद बाकी ठीक ना सगळं अहो खूप खूप अगोदरपासून बघतोय खूप अगोदरपासून नक्की 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 चला बाय बाय कॅमेरा टेस्टिंग चालू आहे व्हिडिओ येते का बरोबर डान्स ब्लर येते याला असंच माझी फुगे सोडायला ठेव खालून सोडतो अरे दात नाही का खाली जातात आता म्हणजे तू फुगे खालून सोडणार आहे डान्स करताना सारखे छोटे फुगे येतात ये मत बोल पाय टावला आधी टाका फोटो हा बोट आपले आपले नॉर्मली बोट बघ कशा असतात आपला हा मधला मोठा आहे ना पहिला तुझी फोटो घे कॅमेरामध्ये पहिले तुझी हा अरे मी मस्करी नाही करत खरं सांगतोय अरे मग भंकत नाही देत आई अरे भंकत नाही हे बघ आता याच्यातलं आता याच्यातलं कोणतं बोट मोठ आहे आता माझं बघ आता माझं बघ असं दाखव ना आता सांग कोणतं मोठ आहे असते अरे बघितला काय जादू यही तो जादू है जादू पांच दिन का हजार मिलता है जादू है तुला तेच सांगतो तू हसतेस अरे हसी आले असते पण तिथे अजून चांगली येईल तिकडे नसेल तर काय चोपडीला लाईटिंग बघितले ना तर आता खूप आम्ही खूप आता येतात खूप मजा मस्ती केली आणि आपला आवडी ताईच्या आई साहेब सोबत सुद्धा आम्ही व्हिडिओ कॉलवर संवाद साधलाय आणि आता इकडे चाललो आम्ही चौपाटीला चौपाटीला गाडी आहे जाऊन हा हा ते लोक मागे तिकडेच उभे आम्ही चाललो गाड्या काढायला आणि डायरेक्ट चौपाटीला इकडनं त्या तुतुल पुतुल त्या तुतुल पुतुल त्या चले चला काय काय ठरवलंय काय करायचं ठरवलंय तुमच्यासाठी वाट बघते पुढे जाऊया ना चला चला भक्तांचं हार्दिक स्वागत चला गणेश गणेश पुढे वा पुढे वा
हळूहळू पुढे वा भाई, हळूहळू चाला मुखाने गजानंद बोला. चला सर्व गणेश भक्तांनी पुढे काय बोलायचं आता लक्षात नाही. जरासा आठवण आम्ही बोलतो पण सर्वांनी जरा एकमेकांना सपोर्ट करा. चला हळूहळू पुढे, एक चटे हे दोन उशी. तुला कसं वाटतं, कसं म्हणजे आज एवढी तू फिरलीस, कसं वाटतं तुला? मला एकदम मस्त वाटतंय, नेहमी माझी स्वतःशीच मजा करत असते. आज एवढं सगळं तुम्ही भेटलंय आणि एवढं भारी वाटतंय, म्हणजे एवढा एन्जॉय करतोय आणि हा एवढा लेट आलाय. माझ्यासारखा माणूस आहे बटाट्या, आणि एवढं छान वाटतंय मला. आतील दादा पण सोबत आहे, अमन पण सोबत आहे आणि फुल टीम ऑल ऑल इन्जॉय. असं वाटत नाहीये की पकडले मिले अभि मिले खूप अगोदरपासून. मी काल जायचे काल बोललो मी तिला, खूप वर्षापासून भेटतोय आणि आता माहिती नाही फिरायला आले पण भाई बोलतो गणपतीला आलो. कारण गणपती चौपाटी आलो, गणपती मावलेपूर. आम्हाला डान्स करायचा आता, आम्ही डान्स करतो भैया. वाकली का माथू काय पण बोलते. हा जरा मागच्या शीट खाली बघू. तुम्हाला काय झालं बायको बाहेर गेले. हा चालू दे चालू दे इथे बघ मयू किती छान दिसते. हा हा हे चांगली वाटते विदाऊट फ्लॅश पण भारी कडक येते. ओके डन 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 फक्त आता साऊंड प्ले करा. हा एकाच आणि अशा प्रकारे डान्स हा फायनल झालेला असून सुंदर सुंदर बोटांमध्ये हा मोबाईल तुम्ही बघू शकता. हा हा चल तू ऍक्शन बोल. 4 3 2 1 ऍक्शन. काम 1 2 3 ऍक्शन. जमीन कमी झाली आता कोणी मध्ये नका जाऊ. हा मग थोडं नॉर्मल असं कळलं मला. हे पाय इथं आले पाहिजे घेतो मी तिघा आलो घेतो जवळ त्या तुतुल पुतुल त्या त्या तुतुल पुतुल त्या बस समझे इसको सुनते नहीं अपना भाई घूम के उधर ही आते हैं वहीं पे मी करू ना. हे 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 वन तू फक्त कडक ठेव. हां ए डलीटा डल ए ए भाई ये क्या था आदा 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 याच्यावर डान्स करायचा मला असा तुझा काहीतरी बोलताच वाटता काय तू नको बोलतो बोलता बाई. चला आता ही व्हिडिओ काढून डायरेक्ट आम्ही जातो खायला काहीतरी भेटतो डायरेक्ट थोड्याच वेळाने. हा लय भूक लागले लय भूक लागले. नाही मजा आने वाले ज्यादा. अभी तो शुरुआत है यार, फर्स्ट व्लॉग है, साथ में बहुत कुछ आने वाला है. नाचने वाले, गाने वाले, बजाने वाले, खाने वाले, सब कुछ होने वाला है. एकदमच मध्ये येतात. A few moments later. आता आलोय केपसा खायला अफजल मध्ये. चला डायरेक्ट आतमध्ये बसून बोलूया.
जेवण बाकी आहे अजून रोजचं बोट चुकून खाते बघितलं काय जेवण बाकी आहे अतिशय फेमस असे आपले केपसा बिर्याणी बिचारीचा उपवास आहे शिरावण आहे श्रावण बिडा बिडा भाई आपला शिंदेचा घोडा यामा वायर जळाली वायर जळाली वायर बघा पण हेल्मेट वगैरे घालून चालत आहे फक्त एक ट्रिपल सीट आहे सॉरी फायनली आता एंड करू आता व्लॉग आपण आवडीला सोडायला आलो तुझ्या एरियामध्ये खूप फिरलो गाडीची वायर आपली हातीच्या घोड्याचा नाल तुटला आणि टोचन वगैरे करून मध्ये गाडी तिथं तो थांबलाय आणि आम्ही लोक माझ्या व्लॉग मध्ये बघा हा हा टोचन वाला तिच्या मी डायरेक्ट बसूनच शूट केलाय मयू पण होती तिला पण घरी जायचंय तिला पण उशीर होतो तिला पण सोडायला चाललो आम्ही घरी तर आणि भाऊ पण इकडे घ्यायला आले तर काय आवडी का बोलशील आजचा ब्लॉग कसा गेला दिवस भारी वाटली खूप एन्जॉय केला थोडा टाइम भेटला एक दोन तीन तास होतो बट एकदम मस्त असं वाटलं मला खूप सारा एन्जॉय केला आणि सगळी तुमची टीम एकदम भारी आहे सगळे दादा सगळे चांगले आहेत आणि खूप मस्त वाटलं आणि गाईस तुम्हाला आम्हाला सोबत बघायचं आहे की नाही सगळ्यांना कमेंटमध्ये नक्की सांगा अजून व्लॉग पाहायला आवडतील का सोबतचे लवकर लवकर काय काय नवीन नवीन तुम्हाला पाहायला मिळेल येस आणि याला खूप सारा सपोर्ट करा नक्की नक्की आणि माझ्या सगळ्या पण मी याचा ब्लॉग अपलोड करेल तर खूप सारा प्रेम द्या सपोर्ट करा मी तुम्हाला सांगितलं डिस्क्रिप्शन मध्ये सगळा इन्फो देईल याचा मस्त जा नक्की नक्की आपल्या पण डिस्क्रिप्शन मध्ये आहेच आहे तो पण बघून घ्या म्हणजे तुम्हाला माहिती तर असणारच पण ज्याला नसेल माहिती त्यांनी कन्फर्म जाऊन बघा आणि तर आजचा ब्लॉग असा होता म्हणजे अचानक भयानक प्लॅन झाला आणि तो सफल पण झाला सगळं झालं तर भेटू आपण असेच पुढे पुढे आम्हाला पण खूप मजा आली खूप बरं वाटलं की एवढ्या चांगल्या व्यक्तीसोबत आज टाइम घालवायला मिळाला तर खूप खूप बरं वाटलं तर हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूवाल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र खतम बाय बाय टाटा गुड बाय गया।